नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा आवडतो यूट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती। आज भवानवाडी दहिवळी मऊ तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी आलोय। 21 ऑगस्ट रोजी भव्य दिव्य जय भवानी यात्रेनिमित्त ओपनचं भव्य दिव्य मैदान आहे, त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय। गेल्या वर्षी आज पट्टीवरती मैदान झालेलं, यंदा इथंच मैदान आहे। एकंदरीत जाणून घेऊ कशा प्रकारे आयोजन नियोजन आहे। आपल्यासोबत यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ भवानवाडी दहिवळीकर या ठिकाणी उपस्थित आहेत। तर रूपरेषा मैदानची कशी आहे, कशा प्रकारे मैदान होणार आहे, ऑनलाईन नोंदणी का कधीपासून चालू आहे आणि संपूर्ण मैदानाची रूपरेषा कशी असणार हे एकंदरीत जाणून घेणार आहोत। या जस तुम्हाला बोललो, आपल्यासोबत यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ भवानवाडी दहिवळीकर या ठिकाणी उपस्थित आहेत। एकंदरीत जाणून घेऊ 21 तारखेचं नियोजन कसं आहे। नमस्कार। नमस्कार। काय सांगाल आता हे मैदानाची परंपरा कधीपासून चालू आहे तुमच्या? मैदान हे आमचं नामांकित आहे आणि 25 वर्षापासून आम्ही मैदान भरवतोय। बर, 99 सालापासून आमचं हे भवानवाडीच पारंपरिक मैदान आहे। नक्कीच। यंदाची काय रूपरेषा आहे, 21 तारखेला ओपनचं मैदान आहे, काय रूपरेषा आहे, बैलगाडी मालकांना काय सांगाल? बैलगाडी मालकांना आम्ही सांगू इच्छितो की या वर्षी आम्ही ऑनलाईन नोंद ठेवलेली आहे। बर, तर त्यांनी ऑनलाईनच नोंद लवकरात लवकर करून घ्यावी। ऑनलाईन नोंद केलेल्याचा फायदा असा त्यांनाच होईल की मैदान सकाळी लवकर चालू होईल, निकाल लवकर होईल उजेडात, निकाल उजेडात झाला की सगळ्या बैलगाडी मालकांना कोणाला कुठला प्रॉब्लेम येणार नाही। नक्कीच। ह्या मैदानात ओळख वशेला चालणार का? ह्या मैदानात 25 वर्षाची अशी परंपरा आहे की ओळख वशेला चालत नाही। आमच्या वाडीतल्या 4 गाड्या आहेत पण ती गाडी कधी ओळख वशेला आम्ही घेत नाही। रितसर येईल तिथं पाहणार, जिथं येईल तिथंच ती पाहणार, जे काय असेल ते रितसर। नक्कीच। हा, मैदानाचा पल्ला किती फूट आहे? मैदानाचा पल्ला 920 फूट आहे। एकूण फाट्या किती आहेत? एकूण फाट्या 11 आहेत। बर, आता ऑनलाईन नोंदणी कधीपासून चालू झाली तुमची? ऑनलाईन नोंदणी आमची 14 तारखेपासून चालू केलेली आहे, 20 तारखेपर्यंत 5 वाजेपर्यंत चालू राहील। 20 ला संध्याकाळी, 5 ला बंद होईल? 5 ला बंद होईल, 20 तारखेला संध्याकाळी 7:30-8 वाजता लॉट काढले जातील लाईव्हला। दुसरी गोष्ट, आता भरपूर मैदान आपण बघतोय तुमचं, प्रत्येक वर्षी मैदान चांगलं भरतं, या वर्षी मैदान सगळे नियमात होणार का? याच वर्षी नाही, आमचं 25 वर्ष गेले, 25 वर्ष मैदान हे नियमानच होत। जे बक्षाची रक्कम ठरलेली असेल ती रक्कम पूर्णपणे बैलगाडी मालकाला दिली जाते, कुठलाही रुपया कमी नाही, एक रुपया कधी कमी केला जात नाही, कधीही झालेला नाही ह्याच्या पाठीमाग आणि या वर्षी होणार नाही। नक्कीच। मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्या नियमानुसार होणार? मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना आणि शासनाच्या नियमानुसार होणार, त्याची रितसर आमच्याकडे परवानगी आहे, परवानगी आम्ही युट्यूबला टाकलेली आहे। नक्कीच। बरं, आता इथं कुठल्या प्रकारची ओळख वशील चालणार नाही तुम्ही सांगा? अजिबात नाही, कोणी जरी असला, अगदी कोणीही आला तरी ओळख वशील हा चालणार नाही। समजा मैदानात कुठं बैलाला मारहाण किंवा शेपूट चावताना किंवा कुठं काही चुकीचं निदर्शनास आलं, ती गाडी बाद केली जाईल त्यांची गाडी, किंवा एक बैल एकदाच पळवायचा नियम आहे? एक बैल एकदा पळवायचा नियम। समजा डबल पळला किंवा फायनल राहिला, फायनल पर्यंत ती गाडी बाद होणार? फायनल आम्ही देणार नाही, बाद केली जाणार, बाद केली जाणार। म्हणजे ऑब्जेक्शन कधी आलं तरी बाद होणार? ऑब्जेक्शन कधीही कुठल्याही बैलगाडी मालकानं जर का घेतलं की हा बैल डबल आलाय तर तो बैल बाद केला जाईल। नक्कीच। म्हणजे मित्रांनो, पूर्णपणे नियमानुसार मैदान आहे, कुठल्याही प्रकारे ओळख वशील नाही, रितसर पारदर्शक होणार आहे। बरं, आपल्याला पुढं थांबायला काय अडचण, पुढं विहीर वगैरे काय खड्डा आहे? मैदानात पुढं काय सुद्धा अडचण नाही, पूर्णपणे मैदान सफाई केलेलं आहे। नक्कीच। मित्र जरा व्हिडिओ घ्या पाठीमाग, जरा व्हिडिओ करून समोरच्या बाजूचं मित्रांनो थांबायला आहे त्यांना तरी पण मी सांगितलेलं आहे, शक्यतो होतोय एवढं नांगरून घ्या व्यवस्थित,
त्यामुळे कुठले मला वाटतं गेल्या वर्षी चांगली गाडी आलेली इथं, गेल्या वर्षी 450 गाडी आली होती. हा 450 मला वाटतं गर्णिकेचा राजा आणि बक्का, गर्णिकेचा राजा आणि बक्कासुरनं एक नंबर केला. बरोबर मित्रांनो, गेल्या वर्षी ह्याच पट्टीवरती मैदान झालं ओपनच, आणि मला वाटतं जरा यंदा मैदान थोडं लेट झालंय. नाही, तिथीनुसार एक 10 दिवस अगोदर वर्षी 31 ऑगस्ट ला होत, यावर्षी 21 ऑगस्ट ला. मित्रांनो, मैदान गेल्या वर्षी चांगलं भरलेलं, मोठ्या प्रमाणात बैलगाडी मालकांनी सहभाग घेतलेला. यावर्षी सुद्धा त्याच मोठ्या संख्येने उपस्थित राहून भावनवडीकरांच्या मैदानची शोभाडवा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माहित आहे का, हे आमचं पारंपरिक मैदान आहे, यात्रेचं मैदान आहे. इथं कुठल्याही गोष्टीचा कोणावरही अन्याय होत नाही, रितसर निकाल दिला जातो काय असेल ते कॅमेऱ्यात बघून. आणि सगळ्यात जमेची बाजू की गाडी किती पण येऊ द्या, कमी येऊ द्या, जास्त येऊ द्या, बक्षीस हे ठरल्याप्रमाणे पूर्णपणे दिलं जात. म्हणजे ते पैसे कमवायचं मैदान, पैसे कम, आमचं यात्रेच आहे मैदान, पारंपरिक मैदान आहे. अजिबात हा पैसे कमवायचा धंदा नाही आमचा. रितसर काय बक्षीस दिले जात, हा गाडी किती कमी येऊ जास्त येऊ काय येईल ती गाडी, अगदी आमचे 7 बक्षीस 7 गाडी आल्या तरी आम्ही फायनल करून त्यांना 7 बक्षीस देऊन टाकणार. बघा मित्रांनो, म्हणजे यात्रा गमिटींच मैदानांचं वैशिष्ट्य काय असतं तर हे, गाडी कमी येऊ जास्त येऊ बक्षीस देणार, म्हणजे देणार 1 रुपया कमी नाही. आणि त्यांनी सांगितलंय की गाडी आम्हाला कमी येऊ जास्त येऊ 1 रुपया बक्षीसात कमी दिला जाणार नाही. अजिबात. बैलगाडी मालकांना जात जाता काय आव्हान कराल? बैलगाडी मालकांना एवढंच आम्ही सांगेन की तुम्ही इथं आल्यानंतर कोणत्याही बैलाला मारहाण करू नये. तुम्ही जसं तुमची नाव पुकारतील, जसं गट असतील, ते आदल्या दिवशी तुमचं जाहीर होणार. ज्या पद्धतीनं असेल त्या पद्धतीने तुम्ही लवकर यावं, लवकर बैल झुपावी ती, आणि लवकर तुम्ही गट सुटले की नंतर तुमचा निकाल पण लवकर होऊ शकतो, फायनल उजेडात होऊ शकतो. आणि प्रत्येक कुठल्या गोष्टीची अडचण नाही येणार. नक्की नक्की, यात्रा कमिटीला त्याचा त्रास थोडासा कमी होईल. त्या दृष्टीनं बैलगाडी मालकांनी पण यात्रा कमिटीला सहकार्य करून लवकरात लवकर येऊन, जसं त्यांचे गट आदल्या दिवशी पाडले जातील तसं त्यांनी दुसऱ्या दिवशी त्या टायमिंग मध्ये लवकर येऊन सहकार्य करावं. मित्रांनो, माझी विनंती राहील, कारण आपण आता बघतोय ज्या वेळेपासून ऑनलाईन नोंद होते आणि आदल्या दिवशी लॉट पडतात, त्याचा फायदा होतोय की स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये फायनल होतोय. दुसरी गोष्ट, मैदान लवकर चालू होते आणि तुम्हाला तुम्ही किती गटात पाळणार आहे त्या अंदाजावर तुम्हाला घरनं निघता येते. म्हणजे समजा पहिल्या 10-20 गटात असलं तर सकाळी लवकर नाही येता येते, किंवा थोडं लेट असलं तर तुमची सगळी कामं उरकून येत होते. त्यामुळं मैदानाचा फायनल होतोय. आतापर्यंत आपण बघतोय की ऑनलाईन नोंदणी झाल्यापासून आदल्या दिवशी लॉट पडल्यापासून मला नाही वाटत की कुठं मैदानचा फायनल झाला नाही, बऱ्यापैकी सगळ्या मैदानचं फायनल होत आहेत. त्यामुळे माझी विनंती राहील की आपण येत्या 21 तारखेला भवानवाडी दहिवडीकरांच्या मैदानाला उपस्थित राहून शोभाडा व्हावी. ऑनलाईन नोंदणी या मैदानात चालू आहे. 20 तारखेला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदणी असेल, 20 ला संध्याकाळी 7:30-8 वाजेपर्यंत या मैदानाची लॉट जाहीर होणार आहेत. आणि 21 तारखेला हे मैदानी सकाळी किती वाजता मैदान चालू होईल? सकाळी 8 वाजता मैदान चालू करायचं. पहिला गट 8 ला सुटणार, 8 वाजता मैदान गट सुटेल. तर माझी विनंती राहील बैलगाडी मालकांना, येते 21 तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग घेऊन यात्रेच्या मैदानाची शोभा वाढवावी. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांगलं भवानी माते की जय. जय.